मी अभय चित्रे, मी देहूरोडला राहतो. मार्च 14-15 दरम्यान मी घरात घसरून पडलो होतो. आय हॅड अ हिप इंजुरी, अर्थात कोणी पडल्या पडल्या लगेच त्या डॉक्टरकडे जात नाही. 2-4 दिवस मी घरगुती उपाय करून बघितले, काही थांबलं. त्याच्यानंतर आय वेंट टू हॉस्पिटल सर्जन, त्यांनी मला काही गोळ्या दिल्या. इवन आफ्टर अ वीक त्यात काही सुधारणा नव्हती. रात्र 26 तारखेला माझी कंडिशन एवढी वाईट झाली की मला इवन टॉयलेटला जाताना सुद्धा रांगत जायला लागत होतं. त्यामुळे 27 आय गॉट ॲडमिटेड. 27 ते 10 जवळजवळ 2 आठवडे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. वेगवेगळ्या टेस्ट केल्या, MRIs केले, आणि डॉक्टरने डायग्नोसिस तेव्हा केलं होतं की माझ्या हिपमध्ये मसलला काही इंजुरी झाली आणि स्वेलिंग आलं आहे म्हणून. आणि त्याच्यावर त्याने ट्रीट केलं मला, परंतु ज्या कंडिशनला मी हॉस्पिटलमध्ये गेलो रात्र त्याच कंडिशनमध्ये मला डिस्चार्ज देण्यात आला. आणि मला सांगितलं की तुम्ही आता फक्त बेड रेस्ट घ्या आणि फिजिओथेरपी घ्या, यू विल बी ओके, बट इट विल टेक टाईम, इट विल टेक ॲट अबाउट 2 मंथ्स. पण तरी साधारण 1 महिन्यानंतर मला कंडिशन माझी परत त्रास व्हायला लागला, दुखायला लागलं. तर आम्ही असं ठरवलं की आपण सेकंड ओपिनियन घ्यावं. तर सेकंड ओपिनियन आम्ही विचार केला, इफ वी हॅव टू टेक अ सेकंड ओपिनियन, लेट अस गो टू द बेस्ट. त्यामुळे आम्ही संचेतीला आलो. संचेतीमध्ये आम्ही आलो 8 मेला आम्ही आलो. तेव्हा अजय कोठारी म्हणून डॉक्टर, त्यांची अपॉइंटमेंट मला मिळाली. त्यांनी मला बघितलं तर अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे जुने MRI रिपोर्ट होते, पण त्याच्या फिल्म्स वगैरे नव्हत्या. त्यामुळे त्यांनी माझा परत MRI केला. MRI बघून ते मला म्हणले की नाही, तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे स्लिप डिस्क आहे, स्पाईनमध्येच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हिप वगैरेमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. तर ठीक आहे म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी ज्या काही आवश्यक होत्या, अजून काही टेस्ट होत्या, त्या केल्या. आणि नंतर ते डिसाइडेड टू ऑपरेट. 11 मेला त्यांनी मला ऑपरेट केलं. 12 मेला मी ICU होतो. 13 पासून जेव्हा मी बघितलं की जे माझं हिपमधलं कॉन्स्टंट पेन होतं ते गायब झालं होतं. गुडघा जो माझा दुखत होता तो दुखतो, पण कमी झालं तेही दुखणं, आणि बऱ्यापैकी रिकवर केलं. म्हणजे ह्याच्या अगोदर जो मला चालणं अवघड झालं होतं, तो आता मी ॲटलिस्ट वॉकर घेऊन चालतोय. आणि वेल, आय थिंक आय विल रिकवर विद इन अ मंथ नाऊ. आय कॅन वॉक विदाऊट सपोर्ट, सो दॅट्स इट. अँड अबाउट, इफ वॉन्ट टू टॉक अबाउट द हॉस्पिटल स्टाफ, द स्टाफ इज कोऑपरेटिव्ह, हेल्पिंग नेचर, आणि हसतमुख आहे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये राहून जे कधी तुम्ही बघितलं ससूनसारख्या ठिकाणी गेलं, तर चांगल्या माणसांसोबत तिथं गेलं की आजारी असेल तर फील येतं. व्हेअरच इथं जर तुम्ही आला तर आजारी माणसांसोबत आपण आजारी नाही आहोत, ही विल फील फ्रेश. सो द हॉस्पिटल एन्व्हायरमेंट आणि एव्हरीथिंग इज गुड अँड फाईन. सो आय एम हॅपी अबाउट द डॉक्टर, अबाउट द हॉस्पिटल स्टाफ, अबाउट द सर्व्हिस, अबाउट द ट्रीटमेंट, एव्हरीथिंग. थँक्यू.